नमस्कार, मी मधुरा। मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण भाजण्याची चकली कशी करायची ते पाहूयात। आता काही कारणास्तव जर तुम्ही ही चकलीची भाजणी बनवू शकत नसाल किंवा भाजणी तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तर माझं जे दुसरं यूट्यूबवरचं चॅनल आहे मधुराज रेसिपी, तिकडे मी वेगवेगळ्या पद्धतीने चकली कशी बनवायची त्याच्या रेसिपीज पोस्ट केल्या आहेत। जसं की गव्हाच्या पिठाची चकली, ज्वारीच्या पिठाची चकली, मैद्याची चकली, तांदळाच्या पिठाची चकली। तर जर काही कारणास्तव तुमच्याकडे भाजणी नसेल तर तुम्ही त्या रेसिपीज फॉलो करू शकता। तर ही भाजणीची चकली बनवण्यासाठी अर्थातच इथे माझ्याकडे 4 कप चकलीची भाजणी आहे। आणि आता आपण सगळ्यात आधी त्यामध्ये कोरडे किंवा सुके मसाले घालून घेऊया। पण त्याचबरोबर इथे बाजूला माझ्याकडे 1.5 कपला थोडंसं जास्त 1/2 कप पाणी जास्त आहे, ते मी गरम करायला ठेवलं। आता या भाजणीच्या पिठामध्ये सगळ्यात आधी मी लाल तिखट घालून घेते, त्यानंतर ओवा, 1/2 चमचा ओवा, 1 मोठा चमचा तीळ। ही भाजणी बनवताना त्यामध्ये मी धणे घातलेत, त्यामुळे धणेपूड मी घालणार नाही आहे। मीठ आणि हळद, आता हे व्यवस्थित आपण मिसळून घेऊयात। आणि हे सर्व छान असं व्यवस्थित मिसळून घेतल्यावर आपण 2 मोठे चमचे यामध्ये तेल घालूयात। आणि जसं आपण समोशाचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे आपण तेल व्यवस्थित ह्या भाजणीच्या पिठाबरोबर मिक्स करून घेऊयात। छान असं क्रम्बली झालं पाहिजे हे मिश्रण। आणि तुम्ही पाहू शकता तेल घातल्यावर हे चकलीच्या भाजण्याचं पीठ छान असं क्रम्बली झालं आहे। आता आपण यामध्ये कडकडीत उकळलेलं पाणी घालूयात। हे पुन्हा एकदा मिक्स करूयात। आणि हे पाणी व्यवस्थित आपण घालून घेतलं आहे। आता हे पीठ झाकून 1-10 मिनिट बाजूला ठेवायचं। या ठिकाणी हे चकलीच्या भाजणीचं पीठ मी 1-10 मिनिट झाकून घेत ठेवलं होतं। आता आपण ह्याचा छान असा गोळा मळून घेऊयात। आणि तुम्हाला वाटलं की हे थोडंसं असं कोरडं होतं आहे तर तुम्ही थोडंसं आणखी गरम पाणी यामध्ये घालू शकता, पण मला नाही वाटत की काही पाणी घालायची गरज आहे आपल्याला। आणि या ठिकाणी मी हा चकलीचा गोळा छान असा मस्त घट्टसर भिजवून घेतला आहे। खूप असं पातळ पीठ नाही मळायचं, थोडंसं घट्टसरच हवं। आता आपण यातून एक छोटासा गोळा काढून घेऊयात। आणि त्याचबरोबर इथे या ठिकाणी माझ्याकडे काही वॅक्स पेपर आहेत, ते मी छोट्या छोट्या असे कट करून घेतलेत, कापून घेतले। आपण त्यावर चकली पाडणार आहोत। ह्या आता चकलीचा गोळा या चकलीच्या साच्यात घालते। या साच्यामध्ये हे चकलीची चकती आहे, चकली बनवायची चकती। हा गोळा घालून व्यवस्थित खाली प्रेस करून घ्यायचं, झाकण, आणि हे याच्या छान अशा गोळ चकली पाडून घेऊया त्याच्या। आणि छान अशी चकली पाडून घेतली की त्याचं जे शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित असं दापून घ्यायचं, सील करून घ्यायचं। त्याचबरोबर हे जे आतलं टोक आहे ते पण व्यवस्थित दापून सील करून घ्यायचं, जेणेकरून आपण जेव्हा ही चकली गरम तेलामध्ये सोडू तेव्हा ती सुटणार नाही। आणि या वॅक्स पेपरने ही चकली तेलामध्ये घालायला खूप असं सोपं पडतं।
आणि या ठिकाणी मी चार चकल्या बनवून घेतल्या आहेत आणि तेलही छान असं तापलं आहे. चकली तळताना तेल खूप असं कडकडीत तापवून नाही घ्यायचं आहे, नाहीतर मग चकली आतमध्ये कच्ची राहते. तुम्ही बघू शकता वॅक्स पेपर आणि ही चकली तेलामध्ये सोडायला खूप असं सोपं जातं. आणि आता मध्यम आचेवर या चकलीला छान असा लालसर रंग येईपर्यंत आपण तळून घेऊया. एक 3 ते 4 मिनिट ही चकली तळून झाली की आपण हिला पलटी करून घेऊया. आणि आणखी एक 3 ते 4 मिनिट छान तळून घ्यायचे. आणि जोवर आपली चकली तळून होते तोवर मी पुढच्या चकल्या पाडून घेते. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता चकलीला छान असा लालसर रंग यायला चालू झाला. आता या क्षणी मी ही चकली बाजूला काढून घेते. पूर्ण लाल होईपर्यंत तेलात ही चकली ठेवायची नाही आहे, कारण जरी आपण ही तेलातून गरम तेलातून बाहेर काढली तरी थोडा वेळ त्याची कुकिंग प्रोसेस कंटिन्यू राहते आणि बाहेर काढल्यावर त्याचा रंग चेंज होतो. तुम्ही बघू शकता चकली छान अशी झाली आहे, त्याला काटे पण खूप छान आलेत, छान अशी काटेरी चकली झाली आहे. आता पुढची चकली मी तेलामध्ये सोडून घेते. आणि या ठिकाणी सर्व चकल्या मी व्यवस्थित तळून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता याला रंग पण असा एकसारखा आला आहे आणि काटेही खूप छान आलेत. आणि माझे दोन्ही पुराज इथे आहेत, त्या दोघांनाही चकल्या खूप आवडतात. हॅलो कर सगळ्यांना. हॅलो, चकली खायची घे, उचला. कशी झाली? छान झाली, आवडली तुला? तुला कशी आहे? तिखट आहे? छान आहे. छान आहे, तिखट नाही आहे. या दोघांनाही चकली आणि शेव प्रचंड आवडते, तो आत्ता शेव खाता. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा. त्याचबरोबर हे माझं यूट्यूबवरचं मधुराज रेसिपी मराठी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे निःशुल्क आहे, फ्री आहे, फुकट आहे. आणि जेव्हा केव्हा मी एखादी नवीन रेसिपी किंवा पदार्थ यूट्यूबवर शेअर करेल तेव्हा सगळ्यात आधी ते तुम्हाला कळेल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खमंग खुसखुशीत रेसिपीवर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. हार्दिक शुभेच्छा. दिवाळी हॅपी दिवाळी. माय ऑफ.